दुसऱ्या लाटेमध्ये अनेक वेळा लॉकडाऊन करावा लागल्यामुळे ज्यांचं आर्थिक नुकसान झालं, आर्थिक दुरवस्था झाली, अशा अनेक घटकांना महिना महिना पुरेल एवढं रेशनचं किट देण्याचा जो उपक्रम चालवला आहे त्यातलाच हाच एक उपक्रम. त्याआधी त्यांनी तृतीयपंथीयांना रेशनचं किट वाटलं, अपंगांना वाटलं, लोककलाकारांना वाटलं, आज घरेलू कामगार म्हणजे घरी काम करणारी आमची ताई त्यांना किट वाटण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संदीपचं मी खूप मनापासून अभिनंदन करतो की ही आज मोठी काळाची समाजाची गरज आहे. काल आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि बरोबर उपमुख्यमंत्री अजितदादा, त्याच्यानंतर राज्याचे PWD मिनिस्टर आणि मराठा समाजाला आरक्षण आणि सवलती मिळण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोकजी चव्हाण असे दिल्लीमध्ये गेले होते माननीय पंतप्रधान महोदयांना भेटायला. आम्ही सगळेजण त्यांच्या अशा प्रकाराने पंतप्रधानांशी संवाद साधण्याचा जो त्यांचा प्रयत्न झाला त्याचं खूप मनापासून स्वागत करतो. त्यांचं एका अर्थाने महाराष्ट्राच्या म्हणजे 11.5 कोटी महाराष्ट्रातल्या जनता ज्याच्यामध्ये आम्ही सगळे देतो त्यांच्या वतीने ते आपले प्रश्न घेऊन गेले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यातल्या काही विषयांवर मला बोलायला पाहिजे, काही विषयांच्या बाबतीमध्ये ठीक आहे बाबा त्यांनी असं समजा 14 मागण्या केल्या, 12 मागण्या केल्या. त्यात एक मागणी केली की बा प्रामुख्याने वादळामध्ये आम्हाला मदत चांगली मिळावी, तर ते ठीक आहे, जो काही नुकसान भरपाई आपण पंचनामे करून पाठवतो त्याप्रमाणे केंद्राचा एक नियम आहे त्याप्रमाणे मिळेल. पण मराठा आरक्षणाच्या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची, एकूण महाराष्ट्रातल्या समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. केंद्राकडे मोदींकडे आरक्षणाच्या बाबतीमध्ये काहीच मुद्दा नाही आहे. 102वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्राला म्हणण्यापेक्षा स्टेटला, राज्याला जात मागास ठरवण्याचा आणि मागास ठरवल्यानंतर त्याच्या आधारे आरक्षण देण्याचा अधिकार नाही असा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला. आता त्यावर केंद्राने रिव्ह्यू म्हणजे फेरविचार याचिका दाखल केलेली आहे आणि केंद्राने ही पण तयारी दर्शवलेली आहे की बा हे आम्ही मार्गी लावून देतो. याचं कारण केवळ महाराष्ट्रापुरतं नाही तर संपूर्ण देशाला याची क्लॅरिटी आवश्यकता आहे की राज्याचा अधिकार आहे. आता राज्याचा अधिकार आहे असं झालं तरी, राज्याचा अधिकार नाही आहे असं झालं तरी, राज्याला पुन्हा एकदा मराठा समाजाला मागास ठरवावं लागेल. कारण माननीय देवेंद्रजींनी जे गायकवाड कमिशन अपॉइंट केलं होतं त्यांनी मराठा समाजाला खूप मेहनतीने मागास ठरवलं, ते सुप्रीम कोर्टाने खारिज म्हणजे रद्द केलेला. म्हणजे आज पुन्हा एकदा मराठा समाज हा मागास नाही, तो पुन्हा एकदा सवर्ण झाला, किंवा सवर्ण शब्द चुकीचा आहे, तो पुढारलेला झाला, तो आर्थिकदृष्ट्या सबल आहे असं झालं, तो अशा हिशेनेदृष्ट्या सक्षम आहे असं झालं. पण त्यामुळे गायकवाड कमिशनचा रिपोर्ट जर कॅन्सल झाला नसता तर मग हा मुद्दा येतो की बा राज्यांना अधिकार आहे की नाही, तर राज्यांना अधिकार पाहिजे होते. आता जर गायकवाड कमिशनचा रिपोर्ट खारिज म्हणजे रद्द झाला असेल तर राज्याला अधिकार असले काय, केंद्राला अधिकार असले काय? पहिल्यांदा मागास आयोग स्थापन करून मराठा खूप सर्वेक्षण करून मागास आहे हे ऑन पेपर आणावंच लागेल. त्यामुळे दुसऱ्यावर जबाबदारी झटत मोदीजींनी 50%च्या वर जाण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करावी, घटना दुरुस्ती करावी, अरे ते पुढे आहे, समजा त्यांनी केली, आज त्याच्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळेल का? नाही मिळणार. कारण काल जो समाज मागास होता गायकवाड कमिशनप्रमाणे तो आज मागास नाही. या राज्य सरकारला पुन्हा एकदा मराठा समाजाला मागास ठरवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. धुळफेक चाललेली आहे, धुळफेक. काल मराठा आंदोलनातले फार अभ्यासू नेते विनोद पाटील यांची रात्री उशिरा मी मुलाखत बघत बसलो होतो, जी न्यूजवर आले होते. त्यात त्यांनी खूप चांगला मुद्दा मांडला की बाबा हे राज्याचे ते केंद्राचे आहेत, गायकवाड कमिशन रद्द झालं की नाही झालं नंतर बघू. पण त्या ज्या रिटायर्ड जज भोसले साहेबांच्या अध्यक्षतेखाली तुम्ही समिती नेमली त्यांनीही हे म्हटलं आहे की पुन्हा मराठा समाजाला मागास करायला गायकवाड कमिशनला 1 वर्ष गेलं तर तुम्हाला 1 वर्ष तरी लागेल. तोपर्यंत ज्या सवलती देवेंद्रजीने दिल्या त्या जवळ काय तुम्हाला कोणी अडवलं आहे? सुप्रीम कोर्टाने हाताला दोरी बांधली आहे का? हायकोर्टाने पायामध्ये दोरखंड बांधलेलं आहे? काय झालं आहे काय? ते तुम्ही द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, तर महाराष्ट्रामध्ये 18 ते 45 वयोगटाला लसीकरण करण्यासाठी
तुम्ही 6,000 कोटीचा चेक खिशात घेऊन फिरत होता, जसं मागच्या वेळेला राजीनामा खिशात घेऊन फिरत होते ना 5 वर्ष, तसं तुम्ही 6,000 कोटीचा चेक खिशात घेऊन फिरत होता. आता मोदींनी 18 ते 45 वयोगटाला सुद्धा मोफत लस देणार म्हटल्यानंतर तुमचा 6,000 कोटीचा चेक वाचला. मराठा समाजाला तर 3,000 कोटीचंच पॅकेज हवं आहे, निम्मी फी, वर्षाला 600 कोटी रुपये, 1,000 कोटीची मदत अण्णासाहेब पाटील महामंडळाला वगैरे वगैरे वगैरे, 3,000 कोटीच पाहिजे. तर मुळात तुम्ही तर 6,000 कोटीचं काय करणार आहे ते सांग. मग वादळामध्ये ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना देणार आहात की आमच्या ह्या तायांना 1-5,000 रुपये देणार आहात? 20 घटक आहेत समाजातले की ज्यांनी ज्यांचं 6 वर्ष कंबरडं मोडलं त्या तुम्ही काहीच देत नाही आहात. त्यामुळे 6,000 कोटीमधले पैसे तुम्ही मराठा समाजाला सवलती द्यायला द्या ना. अजितदादा फार इफिशियंट, सकाळी 7 काम सुरू करतात, ऑन स्पॉट निर्णय करतात. हे ऑन स्पॉट निर्णय करा. आणि त्यामुळे कालच्या डेलिगेशनमध्ये एक विषय मराठा समाजाच्या संबंधित दिशाभूल करणारा, दुसरा विषय OBCचं पॉलिटिकल रिझर्वेशन गेलं, फक्त महाराष्ट्रात गेलं तर त्याला मोदी काय करणार? आणि फक्त महाराष्ट्रात का गेलं तर महाराष्ट्रातलं कोणीतरी कोर्टात गेलं आणि त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की इतके OBC नाहीच आहेत, हे रिझर्वेशन जास्त देत आहेत. मग वारंवार कोर्ट काय म्हणाले की मग तो म्हणतो आहे की इतके OBC नाही आहेत, मग रिझर्वेशन जास्त देत आहे, तुम्ही दाखवा ऑन पेपर इतके OBC आहेत. तुम्ही दाखवू शकला नाही, 15 वेळा तारीख मागितली. शेवटी भडकून, कोर्टाला भडकून शब्द वापरायचा असतो तो इरिटेट होऊन कोर्टाने निर्णय दिला की आम्ही हे सगळं पॉलिटिकल रिझर्वेशन रद्द करतोय, त्याशिवाय तुम्ही ठिकाणावर येणार नाही. काय संबंध मोदींचा? म्हणजे सगळ्या जगाला उल्लू बनवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. मी पुन्हा एकदा उद्धवजींना इशारा देतो की कोरोनाची बंधनं म्हणून लोक शांत आहेत, तरी आपापल्यापर्यंत आंदोलन करत आहेत. कोरोनाची बंधनं तुम्ही संपवा, मग लोक आपला प्रक्षोभ कसा व्यक्त करतात बघा. म्हणजे मी धमकी देत नाही आहे, मी काहीच करणार नाही आहे, कारण BJP ने भूमिका डिक्लेअर केली की आम्ही काही कुठला मोर्चा बिर्चा काढणार नाही. पण आम्ही मराठा समाजाला, OBC समाजाला, शेड्यूल कास्ट समाजाला जे न्याय आहे ते मिळण्यासाठी त्यांनी संघर्ष केला, तर त्यांच्याबरोबर राहणार, बॅच काढून खिशामध्ये ठेवून देणार, बॅच न लावता जाणार. एरवी माझ्या शरीराचा भाग आहे कमळाचं चिन्ह, तो त्या दिवशी काढून जाणार. आणि म्हणून उद्धवजीनं माझं म्हणणं आहे की 6,000 कोटी रुपये तुमचे वाचले, ते आमच्या तयारा वाटून टाका सगळ्यांना. त्याचा तर मोदींचा काहीच संबंधच नाही. नाही, 14 गोष्टींवर कुठे बोलू, तुम्हाला पुढची प्रेस कुठली असेल. 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत त्याने मोदींकडे विषय नाही, म्हणजे मी काहीतरी गमतीने म्हटलं, मी नाहीच म्हटलं, सोशल मीडियातलं मी कोट केलं की तुम्ही आता काही मागाल तर मग त्याच्यावर केवढी टीका, घाबरत नाही कोणाला. पण आता तुम्ही 12 राज्यपाल नियुक्तच्या विषय मोदींकडे, काय संबंध? राज्यपाल स्वायत्त आहेत, ते निर्णय काय द्यायचं ते देतील, आमचंही त्याच्यावरही काही म्हणणं नाही. त्यांनी 12 राज्यपाल नियुक्त करावे न करावेत मग आमचा काही संबंध नाही. माहीत नाही अशा 2 मोठ्या माणसांच्या भेटीमध्ये काय झालं हे कळणार कसं? अंदाज व्यक्त करायला काही व्यक्त होऊ शकतं पण माहीत नाही काय. वाघाशी दोस्ती करावी यासाठी त्यांनी मला वाघ भेट दिलेला आहे, पण वाघाशी आमची दुश्मनी कधीच नव्हती. नाही, त्यांची जुनी मैत्री मोदींशी आहे, ते काय म्हणतात की माझं फडणवीसांशी आणि पाटलांशी जमत नाही, तर त्यांचं म्हणणं ते बरोबर आहे. त्यांची तिकडे दोस्ती आहे, इकडे असती तर 18 महिन्यापूर्वी सरकार आलं असतं. कायला मोदींनी सांगितलं की आता खेळ जुळून नेत्याची इच्छा ही तर आज्ञा, नेत्याने आज्ञा द्यायची नसते, नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते आणि त्याच्यावर रिॲक्ट पण नाही व्हायचं असतं. मग त्यांनाच विचारायला पाहिजे, आमच्या बाजूने काय अडचण? देवेजी तर बिचारे दिवसातले 18 तास काम करतात, याला भेट त्याला भेट, प्रत्येक वेळेला त्यांनी मदतीची तयारी दर्शवली. आता हा OBCचा विषय जो आहे
त्या देवेंजीनी त्यांना विधानसभेमध्येच हे सांगितलं की आपण प्रॉब्लेममध्ये जाऊ, एक मिटिंग लावली, त्या मिटिंगमध्ये सगळं मार्गदर्शन केलं, तर त्यांनी केलं नाही, त्याला काय करणार? त्यामुळे मोदीजींनी आदेश दिल्यानंतर काय काय वाटेल तुम्ही? कोण म्हणाला? हे मी पण अनेक वेळा म्हटलं की जरी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचं सरकार आलं, माहीत नाही आता कालच्या भेटीमुळे तुम्ही चर्चा चालवली, मी म्हणत नाही किंवा मुद्दा माहिती आहे तुम्ही वाघ आणून ठेवला आणि म्हणाला की वाघाशी दोस्ती करणार, तर म्हटलं की वाघाची दोस्ती आहे. जे सुभाष देसाई म्हणतात ते मी तर गेले वर्षभर 100 वेळा म्हटलं आहे की जरी सरकार एकत्र आली निवडणुका वेगळ्याच लागतात.